ಹಿಡನ್ಬರ್ಗ್ ಸಂಶೋಧನಾ ಸಂಸ್ಥೆ ನೀಡಿರುವಂತಹ ಹೇಳಿಕೆ ಅಥವಾ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ವರದಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಿರಾಧಾರವಾಗಿದೆ ಅಂತ ಬಿಜೆಪಿಯ ಹಿರಿಯ ಮುಖಂಡ ರವಿಶಂಕರ್ ಪ್ರಸಾದ್ ರವರು ಟೀಕಿಸಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಈ ಒಂದು ವರದಿಯನ್ನ ಮುಂದಿಟ್ಟುಕೊಂಡು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಿಗಳನ್ನ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರವನ್ನ ಅಲ್ಲಾಡಿಸುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಿಡನ್ಬರ್ಗ್ ಕೂಡ ನಮ್ಮ ದೇಶದ ಸದೃಢ ಆರ್ಥಿಕತೆಯನ್ನ ಧ್ವಂಸಗೊಳಿಸುವಂತಹ ದುರುದ್ದೇಶದಿಂದ ಈ ತರಹದ ಸುಳ್ಳು ವರದಿಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದೆ ಅಂತ ಆರೋಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಬನ್ನಿ ಹಾಗಾದ್ರೆ ರವಿಶಂಕರ್ ಅವರು ಯಾವ ರೀತಿ ತಮ್ಮ ಅಸಮಾಧಾನವನ್ನ ಹೊರಹಾಕಿದ್ದಾರೆ ಆ ಸಂಸ್ಥೆಯ ವಿರುದ್ಧ ಅನ್ನೋದನ್ನ ನೋಡೋಣ. ಔರ್ ಪೀಡಾ ಕಿ ಬಾತ್ ಯೇ ಹೈ ಹಾರ್ನೇ ಕೆ ಬಾದ್ ಅಬ್ ವೋ ಭಾರತ್ ಕೋ ಆರ್ಥಿಕ ರೂಪ್ ಸೆ अस्थिर करने के षड्यंत्र में जुटे हुए हैं. ऑन द बिहाफ ऑफ द नेशनल फोरम ऑफ द बीजेपी वी वुड लाइक टू से विद फुल सेंस ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी दैट आफ्टर बीइंग रिबफ्ड बाय द पीपल ऑफ इंडिया द कांग्रेस पार्टी इट्स एलाइज एंड इट्स क्लोजेस्ट एलाइज द टूल किट गैंग हैव कॉन्स्पायर्ड टुगेदर टू अशर इन इकोनॉमिक एनार्की एंड इंस्टेबिलिटी इन इंडिया. देश में आर्थिक अराजकता और आर्थिक अस्थिरता स्वाभाविक है. हिंडनबर्ग इज अगेन एट द सेम गेम. ये रिपोर्ट शनिवार को रिलीज होती है, रविवार को हल्ला मचता है ताकि सोमवार को पूरे कैपिटल मार्केट को अस्थिर कर दिया जाए. बैकग्राउंड को समझना जरूरी है. भारत की अर्थव्यवस्था बहुत तेज गति से बढ़ रही है, इस पर चर्चा हम लोग कर चुके हैं. क्या वर्ल्ड बैंक, क्या मूडीज, क्या अदर्स, सबों ने भारत की ग्रोथ रेट को बहुत अप्रिशिएट किया है.